हो जय शिवराय। मी विजय सिंह चव्हाण, एमटेक शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे, सध्या यंत्र अभियांत्रिकी मध्ये डॉक्टरेट करीत आहे। मी शिवछत्रपतींच्या व्यक्तिमत्वातील विविध पैलू या विषयावर बोलणार आहे। स्वराज्य संकल्पक छत्रपती शहाजीराजे भोसले, छत्रपती शिवरायांना घडवणाऱ्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय, हिंदवी स्वराज्याचे रक्षक छत्रपती संभाजीराजे, शिव तुझे नाव ठेविले पवित्र, शिव तुझे नाव ठेविले पवित्र, छत्रपती सूत्र विश्वाचे की छत्रपती शिवरायांना प्रेरणा देणारे, छत्रपती शिवरायांना शिकवण देणारे, छत्रपती शिवरायांचे गुरु जगद्गुरु संत तुकाराम महाराज। मासा पाणी खेळे गुरु कोणत्याचा, पोवाडा गातो छत्रपती शिवरायांचा, छत्रपती शिवरायांवर पहिला पोवाडा लिहिणारे शिवशाहीर राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले। आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या सर्व महापुरुषांना मी वंदन करून माझ्या भाषणास सुरुवात करतो। छत्रपती शिवरायांनी लोककल्याणकारी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं, जे स्वराज्य रयतेचं होतं। रयत ही स्वराज्याच्या केंद्रस्थानी होती। शिवरायांनी आपल्या स्वराज्यासाठी आपले आयुष्य समर्पित केलं होतं, प्रसंगी जीवघेणा संघर्ष केला होता। छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व धर्म समभाव मानणारे राजे होते। सर्व धर्मांसंबंधी सहिष्णु भाव असल्यानेच राज्य मोठे होते, ही छत्रपती शिवरायांची ठाम धारणा होती। अन्यायी, जुलमी आणि धार्मिक अत्याचार करणाऱ्या मुस्लिम राजवटीविरुद्ध छत्रपती शिवरायांनी लढा पुकारून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती। आपल्या धर्मासह स्वराज्याचे रक्षण केले होते, मात्र ते करत असताना छत्रपती शिवरायांनी कधीही दुसऱ्या धर्माचा द्वेष केला नाही। शिवरायांच्या आरमाराचा इंग्रज, डच, फ्रेंच अशा सर्व परकीयांमध्ये दबदबा होता। त्या काळी आरमार उभारणीमध्ये मोठ्या प्रमाणात लाकडांची गरज होती। त्या काळी घनदाट जंगल देखील होती, पण तरी वृक्ष संवर्धनाचा संदेश छत्रपती शिवरायांनी दिला होता। झाड म्हणजे रयतेची लेकर आहेत, रयतेने ती आपल्या मुलाबाळांप्रमाणे जपली आहेत, ती झाड तोडताना त्यांना विश्वासात घेतलं गेलं पाहिजे, हे शिवरायांचं मत होत। शिवरायांनी लोककल्याणासाठी हाती तलवार घेतली होती, कारण ती त्या काळची गरज होती। छत्रपती शिवरायांनी अफजल खान शाहिस्तेखानाचा बंदोबस्त केला, पण प्रसंगी शत्रूच्या सैन्याला देखील औषधोपचार करणारे छत्रपती शिवराय। शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाच्या साधनांचे रक्षण झाले पाहिजे अशा त्यांनी सक्त सूचना दिल्या होत्या। आई ज्या पद्धतीने आपल्या मुलाबाळांची, लेकरांची काळजी घेते, त्याच पद्धतीने छत्रपती शिवराय हे आपल्या रयतेची, आपल्या प्रजेची काळजी घेत होते। दुष्काळाच्या प्रसंगी छत्रपती शिवरायांनी महसूल माफ केला होता, बिनव्याजी कर्ज दिलं होती, म्हणून शिवकाळात एकाही शेतकऱ्यानं आत्महत्या केल्याची आपल्याला दिसून येत नाही। शिवरायांचं मानवतावादी धोरण म्हणजे स्त्रियांचा आदर सन्मान, महिलांविरुद्ध अत्याचार महाराजांनी कधी होऊ दिला नाही। अशा अत्याचाराला कडक शासन केलं जात होतं, तसेच अगदी शत्रूच्या स्त्रियांना देखील आदरानं वागवावं अशी ताकीद छत्रपती शिवरायांनी दिली होती। शिवरायांच्या या नैतिकतेचे वर्णन खाफी खान सारख्या समकालीन मोघल इतिहासकाराने देखील केलेला आहे। शिवरायांनी रणांगण गाजवलं, अनेक शत्रूंचा बंदोबस्त केला, परंतु लोककल्याणकारी मानवतावादी धोरण हे त्यांनी कधीही सोडलं नाही। त्यामुळेच समकालीन कृष्णाजी सभासद म्हणतात, एवढा मराठा पातशाह छत्रपती